बघूया बातम्यांचा वेगवान आढावा मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट. अजित पवारांसोबत गेलेले राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना वायबी चव्हाण सेंटरला भेटले. विशेष म्हणजे काल राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी पवारांची भेट घेऊन त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न केला, तर आज तब्बल 32 आमदारांनी पवारांची मनधरणी केल्याचं प्रफुल्ल पटेलांनी म्हटलं. पक्ष एकसंध राहावा यासाठी शरद पवारांना विनंती केल्याचं त्यांनी म्हटलं. विधान परिषदेत विरोधी बाकांवरून नीलम गोरे यांच्या उपसभापतीपदी राहण्यावर आक्षेप घेण्यात आला. काही दिवसांपूर्वी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला, त्यामुळे त्यांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आल्याचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला. मात्र त्यावर नंतर बोलण्यास दिलं जाईल असं म्हणत नीलम गोरेंनी चर्चेची परवानगी नाकारली. अशा प्रकारे सभागृहात वेठीस धरता येणार नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनीही विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस शेतकरी प्रश्नांवरून गाजला. शेतकरी प्रश्नांवर सरकार हे संवेदनशील नाहीये. राज्यात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं असतानाही सत्ताधाऱ्यांच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिल्लीवारी सुरू आहे असा आरोप बाळासाहेब थोरातांनी केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय. सर्वच शेतकऱ्यांची सरकारला काळजी आहे, सरकार शेतकऱ्यांशी पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं फडणवीसांनी म्हटलंय. विधिमंडळात भाजप कार्यालयाचं नुकतंच नूतनीकरण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते नारळ वाढवण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नव्या कार्यालयात सर्व भाजप आमदार आणि मंत्र्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्व मंत्र्यांना अधिवेशनात पूर्ण वेळ उपस्थित राहून सर्व प्रश्नांची योग्य ती उत्तरं देण्याच्या सूचना केल्या. शहापूर तालुक्यातल्या रखडलेल्या विकास कामांना चालना देण्यासाठी शहापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दौलत दरोडा यांनी अजित पवारांना पाठिंबा दिलाय. शरद पवार आमचे आदर्श आहेत, मात्र जनतेच्या कामांसाठी मी अजित पवारांना पाठिंबा देत असल्याचं ते म्हणाले. बुलडाण्याच्या नांदुरा तालुक्यात काँग्रेस आमदाराच्या दबावामुळे पोलिसांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना तडीपारीच्या नोटिसा दिल्याचा आरोप करण्यात येतोय. याविरोधात भाजप शिंदे गट आणि त्याचबरोबर बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. काँग्रेस आमदार जाणीवपूर्वक मराठा समाजाच्या नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपचे माजी आमदार चैनसुख संचेतींनी केला. बुलडाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी मेहकरमध्ये जनता दरबार भरवला. यावेळी नागरिकांच्या समस्यांचा जागीच निपटारा करण्यात आला. दोन दिवसाच्या मुसळधार पावसानं गोंदिया जिल्ह्यातल्या धरणसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पुजारी टोला आणि कालीसरार या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेला. वाशिमच्या रिसोड शहरासह परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं बळीराजा सुखावला. या पावसानं सोयाबीन तूर कपाशी पिकांना मोठा आधार मिळाला असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बऱ्याच अंशी निकाली निघाला. मनोरा तालुक्यातल्या दापुरा परिसरात मुसळधार पाऊस पडल्यानं नाल्याला मोठा पूर आला. या दापुरा खुर्द आणि दापुरा बुद्रुक या दोन गावांना जोडणारा पूल वाहून गेला. पूल वाहून गेल्यानं दोन्ही गावातील शालेय विद्यार्थी तसंच ग्रामस्थांच्या अडचणी वाढल्या. धुळे जिल्ह्यामध्ये सरासरीच्या केवळ 83% पाऊस पडलेला आहे. कमी पावसामुळे जिल्ह्यातील पेरण्या देखील रखडलेल्या आहेत. जिल्ह्यात केवळ 75% पेरण्या पूर्ण झाल्यात. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा असून पाऊस लवकर न पडल्यास दुबार पेरणीचं संकट उभं राहणार. नांदेड जिल्ह्यात लांबत चाललेल्या पावसानं पिकांची वाढ खुंटली आहे. त्यात माकड शेतात येऊन पीक नष्ट करत असल्यानं शेतकरी हैराण झाले. त्यामुळे अनेक शेतकरी दिवसभर शेतात राखण करत आहेत. याबाबत वनविभागाला कळवून सुद्धा कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप होतो. गोसेखुर्द धरणाचे सर्वच्या सर्व 33 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले. त्यातून 1,30,881 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग होतोय. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय. संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात NDRF 21 जवानांची तुकडी दाखल झाली. पावसाचा जोर वाढला तर कोणत्याही क्षणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सावधगिरी बाळगली जाते. सोमवती अमावस्येच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं भाविक जेजुरीत खंडेरायाच्या दर्शनासाठी दाखल झाले. त्यामुळे खोबरं भंडाऱ्याच्या उधळणीनं गडाला सोन्याचं रूप प्राप्त झालं. तर येळकोट जयमल्हारचा जयघोष गड परिसर करण्यात आला. भुसावळच्या मित्र वाल्मिकी समाजातर्फे श्रावण महिन्याच्या एक दिवस आधी डोले मिरवणूक काढण्यात आली. रामदेव बाबाच्या मंदिरापासून ते तापी नदीवरच्या सप्तशृंगी मातेच्या मंदिरापर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली.
दीप अमावस्येच्या निमित्ताने बीडच्या श्री क्षेत्र चाकरवाडी इथं भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होती। मंदिर प्रशासनाकडून भाविकांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे। भुसावळच्या आदिवासी मन्नेवार समाजातर्फे शेकडो वर्षांची परंपरा असलेली आखाडी पूजा बांधण्यात आली। आषाढ अमावस्येला होणाऱ्या या पूजेत पुत्रांचा सहभाग महत्त्वाचा असतो। लातूर शहर वाहतूक पोलिसांनी कर्णकर्कश सायलेन्सर जप्त करत मोटारसायकलस्वारांवर दंडात्मक कारवाई केली आहे। वारंवार येणाऱ्या तक्रारीनंतर या टवाळखोरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला। दौंड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 बाजूला उभ्या असणाऱ्या रेल्वेच्या रॅकमधील एका बोगीला अचानक आग लागली। अचानक आग लागल्याने रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची मोठी धावपळ उडाली। ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र कळू शकलेले नाहीये। अमरावती शहरातल्या इरविन चौकातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सौंदर्यीकरणासाठी खासदार नवनीत राणा यांनी 50 लाखांचा निधी दिलाय। मात्र हा निधी वापरण्यास काही आंबेडकरी संघटनांनी विरोध केलाय। या त्रिपाईचे गवई गटाचे नेते राजेंद्र गवई यांनी पत्रकार परिषद घेत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। पानाच्या पिचकाऱ्या मारून घाण केलेल्या लातूर जिल्हा परिषदेच्या भिंतींना आता नवं रूप आलंय। शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी सुंदर आमचं कार्यालय हा उपक्रम हाती घेऊन भिंतींवर आकर्षक चित्र साकारली आहेत, त्यामुळे भिंतींचं रूपडं पालटलंय। कोल्हापुरातील नवोदय खासगी क्लासेसमध्ये विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली। करमत नसल्यानं घरी जातो म्हटल्यानं शिक्षकानं मारल्याची माहिती मिळते आहे। या मारहाणी विद्यार्थ्याच्या डोळ्याला जबर इजा झाली आहे। पालकांनी पोलिसात धाव घेतली। जळगाव शहरातल्या शिवाजीनगर हुडको परिसरात वादविवादाच्या दरम्यान एकानं हवेत गोळीबार करून दहशत पसरवल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं गोळीबार करणाऱ्याला ताब्यात घेतलंय। नियमबाह्य शिक्षक भरती प्रकरणाचा ठपका ठेवून निलंबित करण्यात आलेल्या परभणीच्या माध्यमिक शिक्षण अधिकारी सुट्टीच्या दिवशी कार्यालयात दिसून आल्या। त्याचे व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले असून जिल्हा परिषद काहीच बोलायला तयार नाही। वाशिम तसं शेजारच्या जिल्ह्यातल्या थायलेसिमिया आणि सिकल सेल या रुग्णावरच्या मोफत उपचारांसाठी सामान्य रुग्णालयात ब्लड ट्रान्सफ्युजन कम वेलनेस सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे। RTCTCच्या अर्थसहाय्यानं आणि कोकळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या सहयोगानं हे सेंटर उभारण्यात आलं। अमरावतीच्या अनिरुद्ध महाजन या झोपडपट्टीत राहणाऱ्या विद्यार्थ्यानं UKमधील युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्गमध्ये PhD साठी प्रवेश मिळवलाय। यासाठी त्याला 3 वर्षांसाठी 1.5 कोटींची स्कॉलरशिप मिळाली आहे। अनिरुद्धची जिद्द, गुणवत्ता आणि चिकाटीचं कौतुक होत आहे। लातूरच्या लांबजना गावातल्या शेतकऱ्याच्या मुलीनं MPSC परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय। PSI बनण्याचं स्वप्न तिचं पूर्ण झालंय। शीतल चिल्ले ही PSI होतात। ग्रामस्थांनी जल्लोष करत तिचं अभिनंदन केलं, सत्कार केला। बीड जिल्ह्यातल्या आंतरराष्ट्रीय क्रीडापटू अविनाश साबळे यानं पोलंडमध्ये झालेल्या 3रा डायमंड लीगमध्ये जोरदार कामगिरी करत 6व्या स्थानावर बाजी मारली, त्यामुळे अविनाशनं आगामी पॅरिस ऑलिम्पिक 2024 आपलं स्थान पक्क केलं। जळगाव जिल्ह्यातल्या ठेकेदारांची 350 कोटी रुपयांची बिलं अद्याप बाकी आहेत। वारंवार पाठपुरावा करून सुद्धा केलेल्या कामांची बिलं काढली जात नसल्यानं ठेकेदारांनी उपोषणाचं हत्यार उपसलं। अहमदनगरमधल्या सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत केलेल्या कामांची बिलं गेल्या 2 वर्षापासून काढण्यात आलेली नाही आहे, त्यामुळे ठेकेदार अडचणीत आले असून पुढचे 3 दिवस साखळी उपोषण करणार आहेत। मागण्या मान्य न झाल्यास सर्व कामं थांबवण्यात येतील असा इशारा दिला गेला। लातूर शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये खड्डेमय रस्त्यांमुळे तलाव तयार झाला। यात बसून शहर पूर्व भाग कृती समितीनं प्रतिकात्मक वर्ष श्राद्ध घातलं। परिसरातील खड्डे बुजवावेत अशी मागणी करण्यात आली। जळगावात फेरीवाल्यांनी महापालिकेच्या समोर आंदोलन केलं। शहरातील नो हॉकर झोन हटवावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली। आदर्श पतसंस्थेत 200 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर ठेवेदारांनी पैसे परत मिळावे या मागणीसाठी धडक मोर्चा काढला। या मोर्चामध्ये खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते। खासदार यांच्यासह 10 जणांच्या शिष्टमंडळानं पोलीस आयुक्तांची भेट घेतली। तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून एका अल्पवयीन मुलीनं आत्महत्या केल्याची घटना बीडमध्ये घडली आहे। या घटनेतील आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, मात्र अद्याप आरोपीला अटक न केल्यानं बीड पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आलं। यावेळी मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या।
जळगाव पाटबंधारे विभागात अधिकाऱ्यांच्या संगनमताने कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे। या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण करण्यात आले। यावेळी भ्रष्टाचार करणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा देण्यात आला। नांदेड जिल्ह्यातल्या हदगावमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंद पाळण्यात आला। सकल मराठा समाजातर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला असून या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला। नाशिकच्या सप्तशृंगी गडासमोरील मार्कंडेय पर्वतावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे। सोमवती अमावस्येच्या निमित्ताने दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर ही दरड कोसळली। या दोन भाविक गंभीर जखमी झाले। जखमींना उपचारासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। पुण्यातील सहकार नगर भारती विद्यापीठ परिसरात अल्पवयीन टोळक्याने वाहनांची तोडफोड केली आहे। या प्रकरणी 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 5 आरोपींना अटक करण्यात आली। कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी शहरातल्या जवाहरनगर परिसरात अज्ञात व्यक्तीकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। अज्ञातांनी केलेल्या तोडफोडीनंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मित्राची बाईक चोरून पळताना उभ्या असलेल्या बसला धडक दिल्यानं एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय। बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव बुलडाणा मार्गावर ही दुर्घटना घडली। सांगलीच्या जत तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी दुष्काळग्रस्त रस्त्यावर उतरले। जत शहरात विजापूर गुहानगर मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। हिंगोलीतल्या कोळसा गावातल्या एका शेळ्यांच्या गोठ्यावर रात्रीच्या वेळी 5 ते 6 लांडग्यांच्या कळपांना हल्ला केल्याची घटना घडली आहे। यात 10 शेळ्या ठार झाल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। वनविभागानं पंचनामा करून तात्काळ मदत देण्याची मागणी शेतकरी करतो। बुलडाण्याच्या ट्रॅव्हल्स अपघातात 14 जण होरपळून मृत्युमुखी पडले। त्यांना विश्वकर्मामय झाडे सुतार समाजाच्या वतीनं तुकडोजी महाराज यांच्या भजनातून श्रद्धांजली वाहण्यात आली। तसंच समाजातील मृतकांच्या परिवाराला आर्थिक मदत देण्यात आली। पालघरच्या जवाहरमधील दाभोसा धबधबा इथं एका बुडणाऱ्या पर्यटकाला वाचवण्यासाठी गेलेल्या सरकारी कर्मचाऱ्याचा धबधब्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे। घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून देवेंद्र शिंदे असं या मृत्यूमुखी पडलेल्या लिपिकाचं नाव आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होती आहे। चांद्रयान 3 दुसऱ्यांदा आपली कक्षा वाढवल्याचं इस्रोनं सांगितलं। स्पेस क्राफ्ट योग्य स्थितीत असून आणखी 3 वेळा कक्षा बदलणार असल्याची माहिती इस्रोने दिली। याचा अर्थ चांद्रयान 3 आता अशा वर्तुळाकार कक्षेत फिरते पृथ्वीच्या सर्वात जवळ 226 किलोमीटर आणि सर्वात दूर 41,603 किलोमीटर आहे। अंतराळ यानाची स्थिती नॉर्मल आहे। 2024 लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांची दुसरी बैठक बंगळुरूमध्ये होणार आहे। यात 26 पक्ष सहभागी होणार असल्याचं काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल यांनी म्हटलं। मंगळवारी सकाळी 11 ते 4 या वेळेत ही बैठक होणार आहे। या बैठकीसाठी सोनिया गांधी बंगळुरूमध्ये दाखल झाल्या तर शरद पवार उद्या हजेरी लावणार आहेत। 2 दिवसांपासून घटत चाललेलं यमुनेचं पाणी पुन्हा एकदा दिल्लीत वाढताना दिसतंय। अनेक पॉश भागात आजही पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं। उत्तर प्रदेशच्या आग्र्यामध्ये यमुना नदीची पाणी पातळी वाढल्यानं थेट ताजमहलापर्यंत पाणी पोहोचलंय। ताजमहलच्या दसरा घाटातल्या शिवमंदिरात जायला भाविकांना बंदी करण्यात आली आहे। बिहारमध्ये संततधार पावसानं नद्यांची पाणी पातळी वाढली आहे। वाल्मिकीनगरच्या गंडक बंधाऱ्यातून पाणी सोडण्यात आलं असून लोकांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। उत्तर प्रदेशच्या कासगंजमध्ये मुसळधार पावसानंतर गंगा नदीची पाणी पातळी वाढली आहे। गंगा नदी धोक्याच्या इशाऱ्यापर्यंत पोहोचली असून सखल भागांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। उत्तर प्रदेशात जौनपूरमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात पुराचं पाणी साचल्याचं दिसून आलं। उडग्यापर्यंत पाणी साचल्यानं उपचार करण्यात अडचणी येत असून रुग्णांची मोठी गैरसोय होती आहे। उत्तर प्रदेशात मुरादाबादमध्ये नद्यांना पूर आल्यानं रस्त्यावर पाणीच पाणी झालंय। लोकांच्या घरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं। जोरदार पावसानं मध्य प्रदेशात नद्यांना पूर आलाय। रायसेनच्या महादेव मंदिराजवळ 3 तरुण वाहून गेल्याची माहिती मिळते। यातील दोघांना वाचवण्यात यश आलंय तर एकाचा मृत्यू झालाय। राजस्थानच्या बुंदीमध्ये मुसळधार पावसानं लोकांच्या समस्या वाढल्यात। बुंदी जिल्ह्यातल्या पूल पाण्याखाली गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय। हिमाचलच्या कुलूमध्ये ढगफुटी झाल्यानं हाहाकार उडालाय।
अनेक घरात पाणी शिरले, कित्येक गाड्या वाहून गेल्या, जोरदार पावसात एकाचा मृत्यू झाल्याचंही कळतं। हिमाचल प्रदेशात सोलनमध्ये पुरानं परिस्थिती गंभीर बनली आहे। पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या मुलांना आणि तरुणांना क्रेनच्या सहाय्यानं सुखरूप बाहेर काढण्यात आलं। पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरची उत्तर प्रदेश एटीएसनं चौकशी सुरू केली आहे। सचिन मीणाच्या घरी सीमाची चौकशी करण्यात आली। अभिनेत्री इलियाना डिक्रूजनं अखेर आपला मिस्टरी मॅन जगासमोर आणलाय। इलियानं तिच्या बॉयफ्रेंड सोबतचा फोटो शेअर केलाय। या फोटोला तिनं डेट नाईट असं कॅप्शन दिलंय। तिच्या बॉयफ्रेंडचं नाव मात्र तिनं सांगितलेलं नाहीये। इलियानाच्या या फोटोवर नेटकरी कमेंट्स करत तिचे चाहते देखील खुश झाले, तिचं अभिनंदन करतात। जान्हवी कपूर पुन्हा एकदा बॉयफ्रेंड शिखर पहारियासोबत दिसून आली आहे। अर्जुन कपूरच्या घरी जाताना दोघं एकाच कारमध्ये एकाच रंगाच्या कपड्यामध्ये दिसले। शिखर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे। लवकरच हे दोघं आपलं नातं अधिकृत करतील अशी माहिती मिळते। कतरिना कैफ आणि विजय सेतुपतीच्या आगामी मेरी ख्रिसमस चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालंय। श्रीराम राघवन दिग्दर्शित या चित्रपटासाठी प्रेक्षक उत्सुक असून कतरिना आणि विजय पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत। हा चित्रपट 15 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे। अभिनेता अंगद बेदीनं मुंबईत झालेल्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्य पदक मिळवलं आहे। त्यापाठोपाठ आता वर्षाच्या अखेरीस तो आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे। ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा या वर्षीच्या अखेरीस इंग्लंडमध्ये होणार आहे। या स्पर्धेसाठी तो कठोर मेहनत घेताना दिसतो। शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी हे मराठी मनोरंजन सृष्टीतलं एक लोकप्रिय जोडपं। त्यांची केमिस्ट्री सगळ्यांना आवडते। आता त्यांनी घराच्या गच्चीवर पावसात भिजतानाचा एक व्हिडिओ शेअर केला, त्याला चाहत्यांची मोठी पसंती मिळते। या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।